नांदेडहून पंजाबला गेलेल्या अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारवर टीका सुरू आहे। भाविकांची तपासणी न करता पाठवण्यात आले या मुद्द्यावरून पंजाब सरकारकडून टीका सुरू आहे। या टीकेला अखेर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे। नांदेडहून पंजाबला परतलेल्या भाविकांना प्रवासात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याचे सांगत पंजाबच्या आरोपांना नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले। गुरुद्वाऱ्यातील 20 सेवादारांना झालेला संसर्ग ही जुना नसून मागील काही दिवसात झालेला असल्याचे चव्हाण म्हणाले। 26 एप्रिल रोजी 78 बसेस नांदेडला आल्या। प्रत्येक बसमध्ये 2 चालक होते। सर्वांनी लंगरमध्ये जेवण केलं आणि मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी ते चालक भाविकांना घेऊन रवाना झाले। भाविक पंजाबला पोहोचल्यानंतर काही भाविकांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले। गुरुद्वारा येथे असताना भाविकांची नियमित तपासणी करण्यात येत होती। नांदेडमध्ये भाविकांमध्ये कुठलीही लक्षणे नव्हती, त्यामुळे त्यांना प्रवासात लागण झाल्याची शक्यता असल्याचे चव्हाण म्हणाले। दुसरी बाब म्हणजे पंजाबच्या भाविकांना नांदेडमध्ये लागण झाली असली तर गुरुद्वारा बाहेरील नांदेड शहरातील त्याच प्रमाणात लागण झाली असती, पण तसे चित्र दिसत नाही। त्यामुळे पंजाबला गेलेले भाविक आणि तिथून आलेले चालक यांना प्रवासात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत चव्हाणांनी नांदेडमध्ये भाविकांना लागण झाल्याचा आरोप फेटाळलाय। रुग्णांचे अचानक वाढलेल्या संख्येबाबत काही महत्त्वाच्या बाबी मला सर्वांच्या निदर्शनास आणायच्या आहेत। नांदेड जिल्ह्यात रोज 600 रुग्णांच्या तपासण्या होत आहेत। शनिवार 2 मेला सकाळी 9 वाजेपर्यंत माहितीनुसार नांदेड जिल्ह्यामध्ये 1235 संशयित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी एकूण 1120 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते। आतापर्यंत त्यातील 26 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले। या 26 जणांपैकी एक महिला परभणी येथून उपचारासाठी नांदेडला आली होती। 2 रुग्ण हे नांदेडच्या वेगवेगळ्या भागातील रहिवासी होते आणि त्यातील संपर्कात आलेल्यांची अनेकांच्या जे होते संपर्कात आले होते त्यांच्या तपासण्या या नेगेटिव्ह आलेल्या आहेत। यावरून आतापर्यंत नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला नाही असे स्पष्ट दिसून येते। 26 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी हे 3 रुग्ण वगळता इतर 23 जणांमध्ये 3 जण पंजाबहून परतलेले वाहन चालक आहेत व 20 जण गुरुद्वाराचे सेवेकरी आहेत। त्यामुळे या संक्रमणाचा स्रोत नांदेड शहर नसून तो बाहेरून आलेल्या लोकांचा हे प्रथम दर्शनी दिसून येते। 23 एप्रिल रोजी सुमारे 325 भाविक नांदेडमधून पंजाबला गेले। त्यांना घेऊन जाणारे वाहन चालक परत आल्यानंतर आपण नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरच त्यांची वैद्यकीय तपासणी केली। त्यातले 3 पॉझिटिव्ह निघाले। गुरुद्वारांमधील ज्या 20 सेवेकरांना लागण झाली त्याच्यात कोरोनाची लक्षण नव्हती, ते असिम्प्टोमॅटिक आहेत। कोरोनाची लक्षण दिसायला साधारणतः 4 ते 5 दिवसापासून 2 आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागतो। याचाच अर्थ नांदेड गुरुद्वारातील सेवेकरांना झालेला संसर्ग हा जुना नसून मागील काही दिवसांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही। 26 एप्रिल रोजी पंजाबहून 78 बसेस नांदेडला आल्या। प्रत्येक बसवर 2 कर्मचारी होते। त्यांनी त्या रात्री लंगरमध्ये जेवण घेतले, इथे मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी 27 एप्रिलला इथे अडकलेल्या भाविकांना घेऊन ते रवाना झाले। हे भाविक पंजाबला पोहोचल्यानंतर त्यातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले। या गुरुद्वारांमधील बाबांनी स्पष्ट केलंय की या भाविकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात होती आणि या प्रवाशांना नांदेडमध्ये लागण झालेली नाही। माझी अशी माहिती आहे की या भाविकांमध्ये नांदेडला असताना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नव्हती। तसे असते तर गुरुद्वारा प्रशासनाने त्यांची तातडीने तपासणी करून घेतली असती आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले असते, पण अशी कोणतीही तक्रार नांदेडमध्ये अडकलेल्या भाविकांनी केल्याची नोंद नाही। आणि दुसरी बाब म्हणजे पंजाबच्या भाविकांना नांदेडमध्ये लागण झाली असती तर गुरुद्वारा बाहेरील नांदेड शहरातील त्याच प्रमाणात त्याची लागण झालेली असती, पण तशी चित्र दिसून आली येत नाही। त्यामुळे पंजाबला गेलेले भाविक किंवा तिथून आलेले वाहन चालक यांना प्रवासात कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही।